नमस्कार, पुणेरी आवाजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक पात्री नाट्यप्रयोग करणं आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणं, आता कोविडच्या नंतर तसंही नाट्यप्रयोग नाटकांसाठी येणारे प्रेक्षक खूप कमी झालेत, पण त्यातल्या त्यात श्रुती माझ्यासोबत आहे. श्रुतीनी 5 फुटाचा बच्चन वेगळ्या धाटणीचं नाटक ती घेऊन आली आहे, स्वतः दिग्दर्शन तिने केलं आहे, त्यात ती एक पात्री प्रयोगही करते आणि श्रुतीला वेगवेगळ्या स्तरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रेक्षकांकडनं मिळणारे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. काय आहे ह्या नाटकामागची स्टोरी, श्रुतीनी यासाठी काय काय प्रयत्न केले आणि तिने अनेक चित्रपटांसाठी काम केलेलं आहे, अशी श्रुती मधुदीप माझ्यासोबत आहे, तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. श्रुती, खूप खूप स्वागत आहे तुझं पुणेरी आवाजमध्ये. काय सांगशील सुरुवातीला, काय आहे ही संकल्पना? 5 फुटाचा बच्चन हे नाटक म्हटल्यावर अनेकांना असं वाटतं की बच्चन म्हणजे काय आहे नेमकं, आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नेमकं काय आहे. तर मी तुम्हाला हे नक्की सांगू शकते की 5 फुटाचा बच्चनमध्ये बच्चनचा एक खास एलिमेंट आहे. ओके. आणि हे नाटक एका ॲक्च्युली तरुण मुलीची गोष्ट आहे जी गावाकडून आलेली आहे आणि तिच्या क्षेत्रामध्ये ती सुपरस्टार झाली आहे. तर सुपरस्टार होताना तिच्या आयुष्यात काही काही अडथळे येतात आणि त्या अडथळ्यांना ती कशी पार करते आणि शेवटी तिला नेमकं काय सापडतं ह्याच्याविषयीची गोष्ट आहे. आणि त्या सगळ्यामध्ये म्युझिक आहे, गाणी आहेत, अभंग आहेत आणि त्यामुळं बॉलिवूडची काही काही गंमत आहे. सो असं हे नाटक आहे. तुला म्हटलं की येणार एखादा माणूस माईक समोर येणार आणि तो स्टोरी टेलिंग करायला लागणार असं होतं. नाटक म्हणजे हा एक एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स क्रिएट व्हायला हवा अशी आमची इच्छा होती. आणि या सगळ्या प्रोसेसमधनं मग आम्हाला एकच पात्र आहे पण ते अनेक पात्र क्रिएट करू शकेल असं एक एक्सपिरियन्स द्यायचा होता आणि ते नाटक असं उभं राहिलेलं आहे. थोडक्यात आम्हाला याच्या मागचं कथानक सांगशील की काय आहे, वेगळ्या धाटणीचं म्हणजे काय विषय मांडण्यात आला आहे? ग्रामीण भागातलं काहीतरी आहे असं आम्हाला कळतं आहे, पण नेमकं काय आहे ह्याची जी काही कॉन्सेप्ट आहे ही काय मी तुम्हाला फार सांगू शकणार नाही आहे, कारण फार सांगितलं तर त्याचा स्पॉइलर अलर्ट असेल तो त्याच्यामुळे. पण ही गोष्ट एका तरुण मुलीची आहे आणि ती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करते आणि बराच लहानपणापासून तिला एक ग्लॅमर मिळत आलेलं आहे आणि त्या ग्लॅमरमध्ये काही फायदे तोटे असतात. त्या फायद्या तोट्यांमध्ये नेमकं तिचं काय काय होतं आहे ह्याच्याविषयीची ती गोष्ट आहे आणि ती आपल्याला फार जवळची वाटणारी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कीर्तनाचा फॉर्म आम्ही वापरलेला आहे आणि हा कीर्तनाचा फॉर्म असल्यामुळं अनेक म्हणजे अगदी एजेड लोकांपासून ते यंग लोकांना अपील करणार असं हे नाटक आहे. ग्रेट. श्रुती, वेगवेगळ्या स्तरातून तुझं खूप कौतुक होत आहे, खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडनं मिळतोय, त्याविषयी काय काय सांगू शकशील आम्हाला? खूप म्हणजे एकतर एक पात्री नाटक तेही कमर्शियल फॉर्ममध्ये आणणं हे तशी खूप अवघड गोष्ट असते. पण आमचे आता 3 प्रयोग झालेले आहेत, यशवंतरावला 2 प्रयोग झाले आणि पुणे महानगरपालिकेनं श्रमिक युनियननं 3रा प्रयोग बालगंधर्व इथं ठेवला होता. त्याला तर जवळपास 1000 महिला तिथे उपस्थित होत्या. त्यामुळे मला वाटते की अत्यंत उच्च मध्यमवर्गीय ते महिला ज्या कामगार आहेत, सफाई कामगार आहेत, या महिलांना देखील हे प्रचंड नाटक आवडत आहे आणि गावाखेड्यामध्ये तर हे काम खूप आवडू शकेल असा हा विषय आहे, त्यामुळं फार मजा येते. ग्रेट. श्रुती, तू अनेक चित्रपटांसाठी काम केलं आहेस, पुढे काय आहे? म्हणजे 5 फुटाचा बच्चनचंद्र अगदी चांगलं आहे, आता तर 3राच प्रयोग झाला आहे, पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला भटकायचं आहे, त्याविषयी तुझे काय प्लॅन्स आहे आम्हालाही सांगशील? माझ्या आता एका फिल्मचं काम चालू आहे आणि ती लवकरच आता शूट होण्याच्या मार्गावरती आहे आणि मी स्वतः लिहिते पण त्याच्यामुळं लिखाणाचं पण काम चालू आहे आणि डिरेक्शनच्या पण काही डोक्यात गोष्टी आहेत, तर त्या मला माहीत नाही आत्ता लगेच होतील की नाही, पण भविष्यात त्याही होतील. कौस्तुभचं आणि तुझं कसं ट्युनिंग होतं 5 फुटाचा बच्चनच्या विषयी, कारण तो लेखक आहे, तू दिग्दर्शन करते, तर दोघांचं कसं म्हणजे काही मध्ये असे काही प्रसंग असतील की ज्याच्यामध्ये तुला काही सुधारणा करावशा वाटल्या असतील किंवा लेखक म्हणून त्याला काही असं काही झालं? नाटक ही मुळातच गोष्ट अशी आहे ना की जी इव्हॉल्व होत जाणारी आहे. ती कधीच असं फिल्म आपली शूट झाली की एडिट लावलं की आपण त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही. नाटकामध्ये हा एक फायदा असतो की ते तुम्हाला कायम बदलायला स्कोप देतं, त्याच्यामुळं ही एक खूप चांगली गोष्ट राहिली आहे आमच्यामध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही की प्रत्येक प्रयोगागणिक आम्हाला काही काही बदल सुचलेत आणि प्रेक्षक कसे रिसीव्ह करतात त्याच्यानुसार आम्ही काही गोष्टी मोल्ड केलेल्या आहेत, तर त्या खूप इंटरेस्टिंग वर्क होत आहेत. तुझा या एक पात्री नाट्य प्रयोगातला तुझा आवडीचा एखादा प्रसंग किंवा काय आहे की ते तुला खूप भावतं स्वतःला
श्रुती म्हणून, तसं काय सांगशील आम्हाला? मला जे भावतं ते मी आत्ता सांगू शकणार नाही, पण जे ह्याची टॅगलाईन आहे आणि जी प्रचंड आकर्षक आहे ती मला आवडणारा एक डायलॉग आहे. नमस्कार मंडळी, या 5 फुटाच्या बच्चनकडनं तुम्हा सगळ्यांना शॅल्यूट, असं तिची टॅगलाईन आहे. आणि ती प्रत्येक तिच्या कार्यक्रमाची सुरुवात ही या ओळीने करत असते. ओके, नावावरनं थोडंसं हे वाटतं, जसं तू सुरुवातीला क्लिअर केलेलंच आहे, पण तुमच्या दोघांमध्ये काही झालं होतं का की नाव हेच असलं पाहिजे किंवा काय? नाही, ॲक्च्युली तिच्या आयुष्यात बच्चन हा एक खूप मोठा फॅक्टर आहे, त्यामुळं नेमकं नाव काय असावं काय असावं हा विचार चालू होता, पण ते हळूहळू सापडत गेलं की लोकांना ते कुतूहल निर्माण झालं ना की आहे का. हां, एक्झॅक्टली. बच्चन एकदम मुळात एवढा मोठा व्यक्तिमत्व आहे आणि त्या सगळ्यामुळं आणि त्यात बॉलिवूडचा एलिमेंट असल्यामुळे ना ते यंग जनरेशनला पण फार असं वाटतं की हे काय आहे नेमकं, तर ते आहे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. काय सांगशील पुणेकर नागरिकांना किंवा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना 5 फुटाच्या बच्चनविषयी काय अपील करशील? मी हेच अपील करेन की खूप वेगवेगळ्या गोष्टी येत असतात, पण जी ऑथेंटिक गोष्ट असते ती माणसाला ऐकायला बघायला खूप मजा येते, आणि त्याच्यामध्ये जेव्हा एक्सपिरियन्स असतो कुठलीही व्यक्ती त्याला कनेक्ट होऊ शकत असेल तर ती गोष्ट आपल्याला खूप आपलीशी वाटते. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की हे जे नाटक आहे ते तुम्हाला एक कनेक्ट निर्माण करेल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे हे नाटक मला मी पाहता पाहता विसरले की मी कुठे आली आहे किंवा काय आहे, मी त्याच्या वर्ल्डमध्ये गेले, त्या जगामध्ये गेले असं मला वाटेल. तर म्हणून मला तुम्हाला हे अपील करायचं की हे नाटक नक्की बघा आणि सगळ्यांना बघायला हे बोलवा, कारण हे नाटक तुम्हाला प्रचंड आकर्षक अनुभव देतं आणि तरीही एका पॉईंटला अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. नक्कीच, अगदी संवेदनशील विषय, हसूतमुख अशा वेगळ्या स्वरूपात मांडणी करणं, आणि म्हणतो ना की लोकांना ते हवंसं वाटेल अशा असं पद्धतीने त्याचं सादरीकरण करणं हे श्रुती करते, आणि तिचे अनेक प्रयोग होणार आहेत पुढे. तुम्हालाही जिथे संधी मिळेल तिथे जाऊन नक्की बघा. 5 फुटाचा बच्चन हे नाटक, एकपात्री नाटक सध्या खूप गाजतं आहे, पुण्यातही त्याचे अनेक प्रयोग होत आहेत आणि होणार आहे. या संदर्भातच श्रुतीने आपल्यासोबत गप्पा मारल्या आणि तुम्हालाही संधी मिळेल तेव्हा हे नक्की जाऊन बघा. संवेदनशील विषयाला अगदी हसत खेळत ती लोकांना ॲक्सेप्ट करायला लावते. तिचं सादरीकरणच अशा पद्धतीचं आहे की ते लोकांना हवंसं वाटतं, बघावंसं वाटतं. तर तुम्हालाही संधी मिळाली तर नक्की जाऊन बघा. आणि माझ्यासोबत देवेन होता, त्यांनी आम्हाला हा व्हिडिओ शूट करण्यासाठी मदत केली, आणि अशीच व्हिडिओ वेगळे व्हिडिओ बघण्यासाठी पुणेरी आवाज या आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. पाहत रहा पुणेरी आवाज.